बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जालन्याच्या अंतरवाली सराटीत संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन दाखल होत जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पहिल्यापासून भूमिका स्पष्टपणे मांडली आहे आणि त्यांच्या आरक्षणाच्या विषयामध्ये मी त्यांची भूमिका समग्र सुद्धा मांडली. तुमची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असेल, पक्षाची काय भूमिका, काय पक्षाचं काय बोलणं झालं का आरक्षणाच्या संदर्भामध्ये, काय भूमिकेच्या बाजूने? पक्षालाही बोलताना मी सांगितलं होतं, मी स्पष्टपणे आरक्षणावरती भूमिका ही काही लपून छपून नाहीये. आणि मी आज सुद्धा दादांना भेटायला आलो, आपल्याला माहिती असेल की अंधारात भेटायला आलो, दिवसा भेटायला आलो आणि त्यांच्या भूमिकेसोबत त्यांच्या विचारासोबत. अच्छा.